स्वागत आहे कवठेमांकाळ ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमांकाळ तालुक्यातील कुची गावानजीक मारुती स्विफ्ट कार व मोटरसायकल या दोन वाहनात झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील महिला सौ सुरेखा संजय बाबर व चाळीस वर्ष राहणार कुंभारी तालुका जर ही जागीच ठार झाली तर मोटरसायकल स्वार गजेंद्र नामदेव घाडगे वय पासष्ट वर्ष राहणार हातीत तालुका सांगोला हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या माहिती अशी की कार क्रमांक एम एच अकरा बी सहासष्ट बासष्ट ही चार चाकी वासूद अकोला येथून मिरजेकडे जात होती तर एम एच तीन के आठशे पन्नास क्रमांकाची मोटरसायकल मिरजेकडे जात होती कुचीगावच्या हद्दीतील महाराजा हॉटेल नजिक इसार पंपासमोर हा अपघात झाला मोटरसायकल स्वार घाडगे हे रस्त्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या हिंदुस्थान पेट्रोल पंपावर तेल टाकून कुचीकडे रस्ता ओलांडून येत असता मिरजेकडे जाणाऱ्या कारने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत मोटरसायकलवरील महिला जागीच ठार झाली तर मोटरसायकल स्वार हे गंभीर जखमी झाले आहेत जखमीस मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती समजताच कवठेमांकाळ पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन आठपाडकर पोलीस हरी खंडागळे पोलीस श्री नरुटे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे अधिक तपास पोलीस हवालदार सचिन आटपाडकर करीत आहेत सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात जत कवटेमांकाळ